आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. चला पूजेची वेळ झाली आहे, दोघ जण पाटावर बसा, आपण पूजेला सुरुवात करूया. बसा. नमस्कार करा. हे देवी आई, मला मनापासून वाटत होतं की तुझी ही पूजा संजीवनीच्या हातून व्हावी, पण तुझ्या मनात जर हेच असेल की पूजा संजीवनी नाही तर माझ्याच हातून व्हावी, तर तुझ्या या निर्णयाला आवाहन करणारी मी कोण? देवी आई, अगं तू जगत जननी आहेस, तू सगळ्या विश्वाची काळजी वाहतेस, तेव्हा तू जे ठरवशील तेच होईल. तुझ्या सेवेचं भाग्य माझ्याच पदरात टाकायचं असेल तर त्यासाठी मी आनंदाने तयार आहे. संजू आणि निशांतराव इथे का नसतील? संजू कडून काही चूक तर झाली नसेल ना? तिचा फोन पण लागत नाहीये. नेमकं काय प्रॉब्लेम झालाय काही कळत नाहीये. फोन लावून बघते. उचल फोन. आई, आई तू? संजू अगं होतीस कुठे तू? तुझा फोन पण लागत नाहीये. अगं मला सांगशील का इथे काय चाललंय ते? आई मी तुला सगळं नंतर सांगते, मला सांग भाऊ कुठे आहेत? ते येतील थोड्या वेळात. अगं पण इथे काय चाललंय? कोणी काही सांगतच नाहीये, तू तरी सांग. अगं काही म्हणजे महत्वाचं नाहीये, तू नको काळजी करूस. निशांत आपण आधी आज जाऊया. हो चला पटकन. अगं पण मी काय विचारतो? चल चल आई. अगं काय मुलगी आहे ही, स्वतःच्या आईला सुद्धा खरं काही सांगत नाही. चला आपण आता पूजेला सुरुवात करूया. मी सांगतो तसं करा. आधी स्वतःचं नाव घ्या आणि मग म्हणा, आमच्याकडे आम्ही कुलदेवतेची पूजा आयोजलेली आहे, तिचा आता प्रारंभ होत आहे. मी सूर्यकांत येवलेकर, मी माझ्या घरात कुलदेवतेची पूजा योजली आहे, त्याचा आता प्रारंभ होतोय. आधी हातात पाणी घ्या आणि आचमन करा. निशांत अरे आला का तुम्ही? हो अक्का. अगं कुलदेवीचीच कृपा म्हणायची, सगळी कामं पूर्ण झाली आणि आम्ही लागलीच पूजेसाठी आलो.
अरे वा अगं इतकंच काय वाटेत येताना आमची गाडीच बंद पडली. नशीब तो एक माणूस भेटला जो आम्हाला हितवर लिफ्ट देऊन गेला. पूजेला वेळेत पोचावं ना म्हणून देवीनीच त्या माणसाला पाठवलं असावं. अरे काय सांगतोस आई तुझाचा आशीर्वाद ग बाई. गुरुजी पूजा सुरू कर. मला काय वाटतं आता ते दोघ जण आले तर त्यांना पूजेला बसू द्या ना. अहो ही देवीचीच इच्छा आहे की त्या दोघांनी या पूजेला बसावं. हे दोघ आलेलेच आहेत तर या दोघांनाच पूजेला बसवा नाहीतर खूप मोठं संकट येईल. घरचा विचार करा देवीच्या कौलाचा विचार करा. अप्पा गुरुजी म्हणतात ना ते बरोबर आहे म्हणजे आपल्या घरावर कसलं संकट नको रे बाबा. चांगल्या कामात इग्न नको. आणि तुम्ही म्हणला होतास ना कि दोघा आली ना कि बसू दे त्यांना म्हणून. हा तवा अप्पा उठतो.